सुप्रीम कोर्टामध्ये आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस आहे कारण एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी घटनापीठासमोर होणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या कार्यवाही संदर्भातला निर्णय जो आहे तो होणार आहे काय नेमकं होणार आहे माझ्यासोबत सुप्रीम कोर्टातले ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आता सोबत आहेत एकतर खूप ऐतिहासिक दिवस आहे कारण आजपासूनच थेट प्रक्षेपण पण सुरू होत आहे किती उत्सुकता इतक्या वर्षांपासून तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये काम करताय पारदर्शकतेच्या दृष्टीनं सुद्धा एक खूप महत्त्वाचं पाऊल हो खूप महत्त्वाचं पाऊल आहे आज एक ऐतिहासिक क्षण आहे जेव्हा घटनापीठाचं लाईव्ह प्रोसिडिंग आपल्याला बघायला मिळेल युट्यूबवर आणि आज योगायोगानं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं पण मॅटर लिस्ट केलं गेलेलं आहे आणि लढित चीफ जस्टिस लढित असताना चीफ जस्टिस असताना आणि चंद्रचूड न्यायमूर्ती चंद्रचूड ई कमिटीचे चेअरमन असताना हे होतंय दोघंही महाराष्ट्रीयन आहेत आणि आज महाराष्ट्राचंही मॅटर लिस्ट आहे तर दिस हा एक ऐतिहासिक क्षणच म्हणावा लागेल काय आजच्या साधारणपणे आर्ग्युमेंट असतील कसं स्वरूप असेल मागच्या तारखेला घटनापीठा समोर जेव्हा पहिली डेट झाली सात सप्टेंबरला तेव्हा घटनापीठा शिंदे गट गेलं होतं घटनापीठासमोर की जी इलेक्शन कमिशन समोर जी कारवाई शिंदे गट अप्रोच झालं इलेक्शन कमिशनला त्याबद्दल काहीतरी तुम्ही निर्देश द्यावे की ती चालू राहावी कारवाई कारण आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं इलेक्शनला थोडं थांब इलेक्शन कमिशनला थांबायला तर आज फक्त इलेक्शन कमिशन जे दोन अंतरिम अर्ज शिंदे गटाच्या तर्फे केले गेलेले आहेत त्यावरच सुनावणी होईल इल। आणि इलेक्शन कमिशन ह्या पुढे काय करेल त्यावर आज सुप्रीम कोर्ट ठरवेल घटनापीठाचं म्हणजे कामकाज जे आहे ते अनेकदा सुरू झालं की परत सलग चालू असतं तर तशी वेळ अद्याप आलेली नाही आज केवळ फक्त निवडणूक आयोगाचं डिसिजन होईल आता कसं झालंय की शिंदे गटाला वाटतंय की इलेक्शन कमिशन समोरची कारवाई चालू व्हावी आणि मूळ शिवसेनेला वाटतंय की इथलं सुप्रीम कोर्टातलं मॅटर लवकर निकालात यावं तर आता जे इलेक्शन कमिशनचं आहे ते आज ठरवलं जाईल पण तुम्ही प्रश्न काय विचारला होता प्रशांतजी म्हणजे जे स्वरूप आहे ते बघता कुठल्या पद्धतीनं आर्ग्युमेंट होत आता घटनापीठ हे बसतं मंगळवार बुधवार आणि गुरुवार या घटनापीठात हे पाच सदस्यीय घटनापीठ आहे आणि आता ऑक्टोबरमध्ये एक ते नऊ नौ, नवरात्रीच्या सुट्ट्या आहेत सुप्रीम कोर्टाला आणि एकोणीस ते एकोणतीस ऑक्टोबर ह्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे दहा वर्किंग डेज आहेत आणि त्यात ट्यूजडे वेन्सडे थर्सडे हे पाच ते सहाच वर्किंग येत आहेत आज ठरवलं जाईल की ह्याची रूपरेषा काय होईल ह्या मॅटरची आज जज त्यावर काहीतरी भाष्य करतील आणि मला नाही ना वाटत की हे मॅटर कमीत कमी हे जे फायनल ह्याची जजमेंट कमीत कमी तीन ते चार महिन्याशिवाय ही येणार नाही मला नाही वाटत ते लवकर येईल तर हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी व्यवस्थित सांगितले की नेमकं का आज काय अपेक्षित आहे कशा पद्धतीने निर्णय होतील आणि घटनापीठाचा जो अंतिम निर्णय आहे या तो यायला सुद्धा थोडासा वेळ लागेल कारण याच्यामध्ये खूप प्रश्न आहे टेन क्वेश्चन ऑफ लॉ आहेत आणि त्याच्या संदर्भातल्या काय नेमक्या पुढच्या वेळापत्रकाची स्थिती आहे हे सिद्धार्थ यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं कॅमेरामॅन राजेश सह प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट